Hello, my dear students. Wishing you all very warm welcome. आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन बाळांनो आणि मनपूर्वक स्वागत. Yes. So, my dear student, today we are going to discussing about one of the most important division which is included in the plant kingdom. प्लांट किंगडममध्ये प्रेझेंट असलेल्या समाविष्ट असलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा एका डिव्हिजनच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी जस्ट नीड टू बी मूव. आम्हाला आता निघावं लागेल. चलो बच्चो बढते हैं आगे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट दी टेरिडोफाइट्स NCERT. NCERT मधल्या टेरिडोफाइट्सच्या संदर्भात चर्चा करायची आहे. चला बेस्ट ऑफ लक. ओके बेटा, काय काय आहे काय काय नाही त्याबद्दलची आपण चर्चा करायला सुरुवात करू. काय आहे तर हा जो टेरिडोफाइट्स आहे, टेरिडोफाइट्स इज द फर्स्ट वस्क्युलर प्लांट ऑन द लँड. क्या बात आहे, जमिनीवरचा सर्वात प्रथम असा संवहनी प्लांट आहे. चला, इट इज फर्स्ट वस्क्युलर प्लांट ऑन लँड. क्या बात है बेटा, वस्क्युलरचा अर्थ सगळ्यांना माहिती असावा. काय वस्क्युलर म्हणजे, वस्क्युलर म्हणजे मराठीमध्ये संवहनी. द प्लांट विच शो द प्रेझेन्स ऑफ झायलम अँड फ्लोएम ऑर कंडक्टिंग टिश्यू. ज्या वनस्पतीमध्ये कंडक्टिंग टिश्यू आहेत, सच टाईप ऑफ द प्लांट इज कन्सिडर्ड ॲज अ वस्क्युलर प्लांट. अँड टेरिडोफाइट्स इज अ फर्स्ट वस्क्युलर प्लांट. टेरिडोफाइटच्या अगोदर आपण चर्चा कोणाची केली, बिफोर द टेरिडोफाइट्स वी वेअर डिस्कसिंग अबाउट दी अल्गी अँड द सेकंड वन इज अ ब्रायोफाइट. बेटा ब्रायोफाइटची चर्चा केली. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द थर्ड इम्पॉर्टंट डिव्हिजन ऑफ द प्लांट किंगडम आणि तो आहे ब्रायोफाइट्स. मग आता बेटा ह्याच्यामध्ये थोडं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट वी विल ऑब्झर्व. त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आपल्याला झालेलं दिसत आहे. चला तर मग, इट इज द फर्स्ट वस्क्युलर प्लांट ऑन द लँड. लँडवरचा सगळ्यात फर्स्ट वस्क्युलर आहे. और फर्स्ट ट्रू प्लांट. बेटा ह्या पहिला ट्रू प्लांट आहे. डू यू अंडरस्टँड ट्रू प्लांट मीन्स काय? द प्लांट विच हॅव डिफरन्शिएटेड बॉडी. म्हणजे असा प्लांट ज्या प्लांटला रूट आहेत, ज्या प्लांटला शूट आहे, रूट आणि शूट डेव्हलप झालेले असतील तर डेफिनेटली वी कॉल देम ट्रू प्लांट. रूट म्हणजे काय? मुळा हो, मराठीमध्ये मुळा. द पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट जस्ट बिलो द सॉइल सरफेस. सॉइलच्या सरफेसच्या खाली असलेल्या प्लांटच्या पार्टला आपण काय म्हणणार बेटा? रूट सिस्टीम. आणि शूट सिस्टीम काय? द पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट अबव द सॉइल सरफेस. मातीच्या पृष्ठभागाच्या वर असणाऱ्या वनस्पतीच्या भागाला बेटा आपण रूट सिस्टीम, शूट सिस्टीम म्हणतो. आणि असा प्लांट कन्सिडर्ड ॲज अ ट्रू प्लांट. आय होप यू शूड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड व्हेरी क्लिअरली, ऑनेस्टली अँड प्रॉपरली. आपल्याला नक्कीच कळलेलं असेल, अजिबात शंका नाही. चला बेटा आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ओके, इट इन्क्ल्यूड्स याच्यामध्ये समावेश आहे कशाचा? हॉर्स टेल अँड फर्न. ओके बेटा, हॉर्स टेल अँड फर्न. बेटा हॉर्स टेल अँड फर्न इज अन एक्झाम्पल ऑफ टेरिडोफाइट्स. या टेरिडोफाइट्सचे ते सुंदर एक्झाम्पल्स आहेत बेटा. ओके बेटा, आता ह्या फर्नला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? नेचे हा शब्द प्रयोग आपण करतो. आय होप यू शूड अंडरस्टँड. आपल्याला सुद्धा हे वाक्य अतिशय छान अशा पद्धतीचं कळत असेल. पुढे जायचं बेटा, आपल्याला सांगायचं की
दे आर बेटा ग्रोन एज अ ऑर्नामेंटल चा अर्थ म्हणजे शोभेची वनस्पती म्हणजे कुठे आपण गार्डन मध्ये पाहिलं असेल तर दिस टाइप ऑफ द प्लांट कॅन इन्क्रीज द ब्युटिफुलनेस. ओके बेटा, द ब्युटिफुलनेस कशाचं? तर पर्टिक्युलर प्लेसचं ब्युटिफुलनेस वाढवायचं. शोभेची वनस्पती म्हणतो मराठीमध्ये, शोभेची वनस्पती. तुम्ही म्हणताल कोणती शोभा, ती वाली शोभा नव्हे, शोभेची वनस्पती. म्हणजे ज्यामुळे गार्डनला शोभा येईल, ज्यामुळे आपल्या घराच्या समोरच्या स्पेसला शोभा येईल, अशा पद्धतीचे शोभा देणारे जे प्लांट्स असतात त्या प्लांटला आपण टेरिडोफाइट्स असं म्हणायला अजिबात मुलांना आणि मुलींना हरकत नाही. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर दे आर यूज्ड ॲज मेडिसिनल पर्पज. आता मेडिसिनल पर्पज म्हणजे काय रे? औषधी वनस्पती हो, औषधी. व्हेरियस टाईप ऑफ द केमिकल सबस्टन्सेस विच इज नॉर्मली रिक्वायर्ड फॉर क्युरिंग व्हेरियस टाईप ऑफ द डिसीजेस. माझ्या प्रिय आणि मुलांना आणि मुलींना, बेटा आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात त्या आजारासाठी आवश्यक असणारे जे काही केमिकल्स आहेत, आवश्यक असणारे त्याला रिपेअर करताना आवश्यक असणारे जे काही घटक आहेत, दीज सच टाईप ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर प्रेझेंट इन द प्लांट्स लाईक टेरिडोफाइट. म्हणून आम्ही त्याचा काय करतो, औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग करतो बेटा. मेडिसिनल पर्पज आणि पर्पजचा अर्थ होतो मराठीमध्ये उद्देश. याचा औषधी उद्देशासाठी सुद्धा मुलांना आणि मुलींना काय करत असतो, आपण त्याचा उपयोग करत असतो. आलं लक्षामध्ये? ओके बेटा. त्यानंतर आपल्याला असं जाऊन सांगायचं आहे की इट इज अल्सो यूज्ड ॲज सॉइल बाइंडर. आता सॉइल बाइंडर म्हणजे काय? इट कॅन बाइंड द पार्टिकल ऑफ द सॉइल. सॉइलचे छोटे पार्टिकल्स असतात. दीज पार्टिकल्स आर ॲग्रिगेटेड. दीज पार्टिकल्स आर टोटली बीन अट्रॅक्टेड अँड अटॅच्ड टू ईच अदर अँड बिकम अ फर्म, म्हणजे घट्ट स्वरूप बनतं. ओके बेटा, डू यू अंडरस्टँड दॅट? देन वी कॉल देम सॉइल बाइंडर. आणि त्यांना म्हणायचं सॉइलला बाइंड करतात ते. ठीक आहे मुलांना आणि मुलींना, आय होप हे सुद्धा आपल्या सर्वांना खूप छान कळलेलं असेल नक्कीच. ओके बेटा. त्यानंतर दे आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. ओके बेटा, टेरेस्ट्रियल म्हणजे काय? भूचर. दोज प्लांट विच इज प्युअरली ग्रोन ऑन अ सॉइल. आता ह्याच्या अगोदरचे अल्गी आणि ब्रायोफाइट्स बघितले, दे शो डिफरंट टाईप ऑफ देअर हॅबिटॅट्स, बट धीस टाईप ऑफ द प्लांट डिव्हिजन शो द पर्टिक्युलर हॅबिटॅट अँड दीज हॅबिटॅट्स आर टोटली सॉइल. म्हणजे त्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणायचं, मराठीमध्ये म्हणायचं फक्त जमिनीवर वाढणारे. ओके बेटा, दे आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट असे म्हणायचं आहे. टू पजेस काय आहे बेटा त्यांच्याकडं? तर त्यांच्याकडं आहे मुलांना आणि मुलींना वस्क्युलर टिश्यू संवहनी उती. ज्याला मराठीमध्ये कळायचंय, ज्या मुला मुलींना मराठीत अर्थ पाहिजे त्यांनी समजून घ्यायचे, वस्क्युलर टिश्यू म्हणजे संवहनी उती, संवहनी. आणि त्याच्यानंतर और त्याला अजून एक शब्द सांगता येईल बेटा, कंडक्टिंग टिश्यू. आणि कोणत्या आहेत त्या कंडक्टिंग टिश्यू? दॅट इज झायलेम अँड फ्लोयम. ओके बेटा, झायलेम अँड फ्लोयम म्हणजे काय चव्हाण सर? जलवाहिनी आणि रसवाहिनी. मराठीमध्ये जलवाहिनी, रसवाहिनी. बेटा आपल्या बॉडीमध्ये काय आहेत? आपल्या बॉडीमध्ये रक्तवाहिन्या आहेत.
रक्तवाहिन्या ब्लड वेसल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ ब्लड थ्रू आउट अवर बॉडी. आमच्या संपूर्ण शरीरभर जर आम्हाला कोणी फिरवतं, म्हणजे रक्ताला कोणी फिरवतं, तर मुलांना आणि मुलींना त्या रक्तवाहिन्या आहेत. मग त्या रक्तवाहिन्यातून फिरणारं रक्त काय करतं? दीज ब्लड कॅन ट्रान्सपोर्ट व्हेरियस टाईप ऑफ इम्पॉर्टंट सबस्टन्सेस टू द एव्हरी टाईप ऑफ द सेल. प्रत्येक सेलकडे मुलांना आणि मुलींना ते काय करतात, ते इम्पॉर्टंट पदार्थ नेऊन पोहोचवतात. अवघच नाही बेटा, सगळे नेऊन पोहोचवतात. तसंच वनस्पतीच्या सुद्धा एव्हरी टाईप ऑफ सेलला, टिश्यूला, ऑर्गनला काय पाहिजे असतं? न्यूट्रियंट अँड वॉटर पाहिजे असतं बेटा. न्यूट्रियंट अँड वॉटर देर इज अ टू इम्पॉर्टंट टाईप ऑफ द सबस्टन्सेस आर कंटिन्युअसली रिक्वायर्ड टू द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट बॉडी. प्लांटच्या बॉडीची नॉर्मल आणि पर्टिक्युलर एखादी ग्रोथ व्हायची असेल, डेव्हलपमेंट व्हायची असेल, तर त्याला पाणी पाहिजे. मग पाणी कोण आणून देतं? झायलम देतं. रस कोणी देतं? रस फ्लोएम देतात. अँड दीज टू कंबाइंड टुगेदर, वेन दीज टू आर कंबाइंड टुगेदर, देन वी कॉल देम, मग त्यांना आम्ही म्हणायचं कंडक्टिंग टिश्यू किंवा वस्क्युलर टिश्यू. अल्गीमध्ये वस्क्युलर टिश्यू नव्हत्या. ब्रायोफाइट्समध्ये वस्क्युलर टिश्यू नव्हत्या. देन फर्स्ट टाइम दीज टिश्यू आर फाउंड इन दी टेरिडोफाइट्स. आणि त्याचमुळे आपण त्याला टेरेस्ट्रियल प्लांट असे म्हणतोय मुलांनो आणि मुलींनो. आलं बेटा लक्षामध्ये? वळू आपण पुढच्या मुद्द्याकडे. हे नक्कीच आपल्या सगळ्यांना क्लिअरली कळलेलं असेल असं मला वाटतं. ओके बेटा, त्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स बेटा, वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स म्हणायचं त्याला. का म्हणायचं बेटा? कारण त्याच्याकडे काय आहे रे मुलांनो आणि मुलींना, त्याच्याकडे अरे झायलम आणि फ्लोएम आहे. त्याच्याकडे झायलम आणि फ्लोएम आहे म्हणून त्याला वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स असे मुलांना आणि मुलींना म्हणतो. ओके, MCQ ला एनडबलईटीच्या परीक्षेमध्ये डेफिनेटली यू शुड नीड टू पे द अटेन्शन टुवर्ड्स इट. यू जस्ट नीड टू पे द अटेन्शन. वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स कुणाला म्हणतात? दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ द MCQ. सेकंड टाईम वाय, त्याला तसं का म्हणतात? कारण माहिती आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. ओके बेटा, पुढे जाऊ. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला ही गोष्ट सांगता येईल त्याला, मुलांना आणि मुलींना, की लेट पॅलिओझुईक एरा, दी लेट पॅलिओझुईक एरा. हे वाक्य अतिशय छान लक्षात ठेवणे. काय म्हणलोय मी? द लेट पॅलिओझुईक इरा इज रिगार्डेड एज एज ऑफ टेरिडोफाइट्स. यस, कुणी म्हणलं अरे बाबा त्या टेरिडोफाइट्स कधी जन्म झाला असेल त्यांचा? तर टेरिडोफाइटचा जन्म झाला बेटा मुलांना आणि मुलींना पॅलिओझुईक इरा. चव्हाण सर, हे पॅलिओझुईक इरा काय आहे? इरा म्हणजे युग होय, युग आहे ते. आणि बेटा त्या युगामध्ये ह्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून वन्स अगेन मला ह्याच्यासाठी सुद्धा आपण NEET कडे लक्ष ठेवावं असं नक्कीच वाटतं बेटा मला. नक्कीच. वय किती आहे? आम्ही विचारतो, ए तुझं वय किती. अरे मग ह्या टेरिडोफाइट्सला पण विचारा ना, ए टेरिडोफाइट्या तुझं वय किती? टेरिडोफाइट्या म्हणेल, ए माझं लेट पॅलिओझुईक इरा हे माझं एज आहे, माझं वय आहे, मी त्या काळामध्ये जन्म झाला माझा, तिथून आम्ही पुढं आलेलो आहोत. ओके बेटा, नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे. याच्याकडे नीटसाठी आपण लक्ष देणार आहात. ठीक आहे, आता टेरिडोफाइट्स नेमके कुठे दिसतात त्यांची अशी लिहू बेटा, टेरिडोफाइट्स हॅबिटॅट. सर हॅबिटॅट म्हणजे काय? अरे हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण. राव आपण कुठे राहतो? घरामध्ये, माणसांमध्ये, सोसायटीमध्ये, म्हणजे समाजामध्ये.
पण हे कुठे राहतात, यांचं ठिकाण सांगा बेटा. यांचं ठिकाण तर तीनच गोष्टी आहेत. एक म्हणजे मुलांना आणि मुलींना, ते राहतील कूल ठिकाणी. कूल ठिकाणी हा म्हणजे थंड ठिकाणी का? हो, थंड ठिकाणी. नंबर दोन, ते राहतील डॅम्प ठिकाणी. आता हे डॅम्प काय आलं चवानसर मध्येच, डॅम्प काय आलेलं आहे. तर मुलांना आणि मुलींना हे डॅम्प म्हणजे काय, तर ओलसर मराठीमध्ये म्हणू. त्याला काय म्हणू आपण, ओलसर असे म्हणू. आणि तिसरं म्हणजे मुलांना मुलींना, त्याला म्हणायचं आहे शेडी प्लेसेस. करा आता, ठीक आहे. शेडी प्लेसेस, शेडी प्लेसेसचा अर्थ काय होतो, सावली हो. एक मोठं झाड आहे, त्या झाडाची सावली पडलेली आहे, आणि त्या सावलीमध्ये टेरिडोफाइट्सला वाढायला खूप आवडतं. सावलीमध्ये टेरिडोफाइट्सला वाढायला खूप आवडतं. म्हणून कूल जागा असतील, ज्या थंड जागा असतील, ज्या डॅम्प प्लेसेस असतील, ज्या डॅम्प प्लेसेस असतील आणि शेडी प्लेसेस असतील, त्या ठिकाणी काय वाढतं मुलांना आणि मुलींना, ह्यांना वाढायला आवडतं. ठीक आहे बेटा, ओके. चला मग काय म्हणलो मी, मी असं म्हणलं हॅबिटेट, ते जे टेरिडोफाइट्स आहेत ना, हो, त्यांना तीन ठिकाणी लय आवडतं. एक ठिकाण म्हणजे कोणतं, की त्यांना कूल आवडतं, थंड थंड. नंबर दोन, डॅम्प ओलसर ओलसर. नंबर तीन, शेडी सावली. क्या बात आहे. आता चला पुढे. आता हे वाढू दे त्यांना, कुठं वाढायचं काही आपण म्हणायचं नाही त्यांना, ओके. सम मे फ्लरिश वेल इन, सम मे फ्लरिश, सम मे फ्लरिश वेल इन सँडी सॉइल, सँडी सॉइल कंडिशन. आता सँडी सॉइल कंडिशन मध्ये त्यांना तर आवडतं सुद्धा. काय लिहिले गुरुजीनं वाक्य, गुरुजीनं लिहिलंय सम मे, हा काही टेरिडोफाइट्सला, हा फ्लरिश व्हायला. फ्लरिश म्हणजे भरभराटून वाढ होणे, खूप चांगली वाढ होणे. तर त्यांना आवडतं म्हण कुठं वाढ व्हायला, सँडी सॉइल कंडिशन म्हणजे अशी सॉइल ज्या सॉइलमध्ये वाळूचे कण आहेत. डू यू अंडरस्टँड दॅट, द सॉइल पार्टिकल्स प्लस किंवा सॉइल विच कंटेन सम अमाऊंट ऑफ द सँड, वाळू आहे, अशा ठिकाणी सुद्धा टेरिडोफाइट्सला तर एकदम, जसं आपल्याला विचारलं बाबा रे कुठं जायचं फिरायला, तर म्हणतात चल जम्मू काश्मीर जाएंगे, महाबळेश्वर जाऊ, चल तिकडे. ह्याला विचारलं सँडी सॉइल कंडिशनमध्ये ए टेरिडोफाइट आहे, इकडे ये रे, तुला लई कुठं आवडतं वाढायला, तो म्हणला सँडी सॉइल कंडिशनमध्ये मला खूप आवडतं, चल म्हणलं तिथंच वाढ, टेन्शन घेऊ नको. चला ठीक आहे बेटा, पुढच्या वाक्याकडे आपल्याला जायचं आहे मुलांना. काय आता, दी मेन प्लांट बॉडी ऑफ टेरिडोफाइट. बेटा टेरिडोफाइटची जी मेन प्लांट बॉडी असते टेरिडोफाइट, ती कोण आहे, कोण आहे, तर ती आहे स्पोरोफाइट. स्पोरोफाइट, ओके बेटा. यस, विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी विचार करावा, हे स्पोरोफाइट आहे काय, काय आहे स्पोरोफाइट. तर स्पोरोफाइट मुलांना आणि मुलींना एक लाईफ सायकलची स्टेज आहे. क्या बात आहे. इट इज द स्टेज ऑफ द लाईफ सायकल ऑफ द प्लांट. प्लांटच्या लाईफ सायकलची एक स्टेज आहे, ज्या स्टेजमध्ये तो पार्ट स्पोर निर्माण करतो. स्पोर म्हणजे काय, तर बेटा हे लोअर जे प्लांट आहेत ना, लोअर प्लांटच्या ज्या बिया असतात ना, दीज आर नॉट प्रोड्यूस्ड एनी काइंड ऑफ द सीड. टेरिडोफाइट सीड तयार करत नाही. मग काय तयार करतात, सीड सारखं काहीतरी तयार करतात. मग काय ते सीड सारखं, स्पोर तयार करतात. स्पोर, ओ स्पोरला मराठीमध्ये बिजुके म्हणायचं, ते बिजुक तयार करतात. ओके बेटा, द मेन प्लांट बॉडी ऑफ द टेरिडोफाइट हे स्पोरोफाइट आहे. बरं मग चव्हाण सर, स्पोरोफाइट बद्दल तुम्ही काही सांगितलं नाही. चल इथं लिहितो, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट
बॉडी। क्या बात है, म्हणजे स्पोर निर्माण करणारा वनस्पतीचा अवयव, स्पोर निर्माण करणारा वनस्पतीचा अवयव त्याला म्हणायचं स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडी विच इज स्पोरोफाइट। खूपच छान, नक्कीच कळत असेल। आणि पोरांना हे पण सांगितलं राव की स्पोर म्हणजे काय, संपला विषय ना। ओके आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, पुढं काय चर्चा करायची आहे। आता स्पोरोफाइट म्हणजे काय आहे चव्हाण सर, स्पोरोफाइट म्हणजे नेमकं काय असतं, काय असतं? ओके बेटा, स्पोरोफाइट एक स्ट्रक्चर आहे, म्हणजे चव्हाण गुरुजी ती एक रचना आहे। हो, नंबर दोन, ती डिप्लॉइड रचना आहे। डिप्लॉइड रचना चव्हाण सर कळालंच नाही बघा, त्या रचनेमध्ये ज्या सेल्स आहेत ना, द सेल विच इज प्रेझेंट इन द स्पोरोफाइट इज डिप्लॉइड इन नेचर। म्हणजे स्पोरोफाइटमध्ये प्रेझेंट असलेल्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये डबल सेट ऑफ द क्रोमोसोम आहे। म्हणजे कसा, त्या डिप्लॉइड सेल आहेत, एक स्ट्रक्चर। आता हे स्पोरोफाइट बद्दल लिहायला लागलो, हा तुम्ही असं डोकं नका खाजू की काय असेल बे स्पोरोफाइट, मास्तरनं सांगितलं मग मास्तरच सांगायला लागले ना, दुसरं कोण सांगणार आहे तुम्हाला। ओके बेटा, स्पोरोफाइट एक स्ट्रक्चर आहे, हां चव्हाण सर म्हणले रचना आहे, असू दे आपल्या काय कोणाचं जाणार आहे। नंबर दोन, ती डिप्लॉइड रचना आहे। ओके ठीक आहे। नंबर तीन, ती डॉमिनंट रचना आहे। ती डॉमिनंट रचना आहे म्हणजे एकदम प्रभावी अशा स्वरूपाची रचना आहे, ती ऑटोट्रॉपिक आहे। हां चव्हाण सर, ऑटोट्रॉपिक म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारी ना। हो, म्हणजे ती रचना आहे मुलांनो आणि मुलींनो, ऑटोट्रॉपिक मीन्स दे आर कॅपेबल टू प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल विथ दी हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस। प्रकाश संश्लेषणाच्या मदतीनं मुलांनो दे आर कॅपेबल टू प्रोड्यूस देअर फूड मटेरियल, त्यांचं अन्न ते कशाच्या मदतीनं तयार करतात, हां फोटोसिंथेसिस। चलो आगे बढते, मग त्याला म्हणायचं ऑटोट्रॉपिक। ऑटोट्रॉपिकला मराठीमध्ये म्हणायचं स्वयंपोषी। दे आर नॉट डिपेंडिंग अपॉन अदर पार्ट ऑफ द बॉडी फॉर देअर फूड मटेरियल। असं नाही मागत, हे मला अन्न दे ना, ए मला भाकरी दे ना, ए मला भाजी दे, भात दे, कानाखाली आणेल तुझ्या, तुझं तू तयार कर ना, एवढा मोठा झाला स्वतःच्या पायावर उभा टाकला, आपलं आपलं काम करायचं आणि खमून कमवून खायचं। मग हा काय करतो, ऑटोट्रॉप करतो। ऑटोट्रॉप मीन्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, म्हणजेच प्रकाश संश्लेषण करतो। ओके बेटा, ऑटोट्रॉपिक आहे मुलांना आणि मुलींना तो, अँड इंडिपेंडेंट आहे। इंडिपेंडेंट, थांबा स्पेलिंग बघतो, इंडिपेन पेन राहिलं होतं बेटा, पेन डेंट। इंडिपेंडेंटचा अर्थ स्वतंत्र, किसी की जरूरत नहीं है हमें, हम खुद फूड मटेरियल प्रोड्यूस करेंगे और खुद खाएंगे, ना ही किसी के दरवाजे पे जाएंगे, ना किसी से भीख मांगेंगे, कमाएंगे, राइट, म्हणून दे आर इंडिपेंडेंट। हां मग इतकं सोपं होतं चव्हाण सर हे स्पोरोफाइट, इतकं सोपं असतं बे, काय अवघड असतं। स्पोरोफाइट इज नथिंग बट द स्ट्रक्चर, प्लांट बॉडीतली एक रचना आहे, त्या रचनेमध्ये सेल्स प्रेझेंट असतात, एव्हरी टाईप ऑफ द सेल्स आर डिप्लॉइड। द्विगुणित गुणसूत्र मराठीमध्ये मुलांना सांगतोय, द्विगुणित गुणसूत्र म्हणजे त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये गुणसूत्रांचे दोन संच आहेत, आणि एक संच असला असता तर हॅप्लॉइड, दोन संच आहेत तर डिप्लॉइड। पुढे डॉमिनंट आहे म्हणजे प्रभावी आहे, ऑटोट्रॉपिक आहे, आणि इंडिपेंडेंट टाईप मुलांना आणि मुलींना आहे। चला त्यानंतर पुढे जाऊ, स्पोरोफाइट, स्पोरोफाइट्स डिफरन्शिएटेड इंटू, डिफरन्शिएटेड इंटू, ती कशामध्ये डिफरन्शिएट झाली, म्हणजे तिचे किती भाग आहेत त्या स्पोरोफाइटचे। मुलांना आणि मुलींना फार सोपी आणि साधी गोष्ट आहे, रूट स्टेम आणि लीव्ज। पहिल्यांदा रूट आहेत,
नंतर स्टेम आहे आणि त्या स्टेमला नंतर लीफ आहे, इथे लिहू आपण एल ई ए व्ही ई एस लीव्स, आणि ऑल आर ट्रू, ऑल आर ट्रू। मला वाटतं आपली पेन थोडीशी लाईट झालेली आहे, मग त्या लाईट झालेल्या पेनला ब्राईट करायचं असेल, डार्क करायचं असेल, तर त्या पेनमध्ये शाई ओतावी लागते आणि शाई ओतण्यासाठी मला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी थोडा माझा व्हिडिओ बंद करून ठेवतो आणि अवघ्या 40 ते 50 सेकंदात पुन्हा आपल्या सेवेत हजार। टिल देन गुड बाय। झाली शाई भरली, याच्यात इंजेक्शन दिलं, घसा कोरडा पडला होता पेनचा, ओके काय लिहिलंय, स्पोरोफाइट्स हे काय होणार, डिफरेंशिएट होणार आहेत रूट मध्ये, स्टेम मध्ये आणि लीव्स मध्ये। म्हणजे ह्या स्पोरोफाइटला काय असणार, मातीमध्ये मुळं असणार, मुळांच्यावर स्टेम असणार आणि त्या स्टेमला पानं लागणार, ज्या ह्या तिन्ही गोष्टी, ज्या ह्या तिन्ही गोष्टी कुणात नव्हत्या, अल्गीमध्ये नव्हत्या। अल्गी म्हणजे कोण, ब्रायोफाइट, अरे हां मग आता कोण, टेरिडोफाइट, तिन्ही गोष्टी, दे ऑल आर ट्रू, ते तिन्ही भी कसे आहेत मुलांना आणि मुलींना ट्रू आपल्याला दिसून येतात। चला ठीक आहे, द ऑर्गन पजेस, दीज ऑर्गन पजेसेस, दीज ऑर्गन पजेसेस, क्या बात है, कौन से ऑर्गन हो, किस ऑर्गन के बारे में बात कर रहे हो मिस्टर चवन सर? अरे ये हम रूट के बारे में बात कर रहे हैं, ये हम स्टेम के बारे में बात कर रहे हैं, और ये हम लीव्स के बारे में बात कर रहे हैं। म्हणजे दीज ऑर्गन, उसे कह रहे हम ऑर्गन, पजेस, पजेस याने त्यांच्याकडे आहे, काय आहे, द वेल डिफरेंशिएटेड वस्क्युलर टिश्यू, वेल डिफरेंशिएटेड वस्क्युलर, डी राहिलं ना रे हे स्पेलिंग, तुम्ही असंच मिस्टेक करता राहू तरी मी तुम्हाला माफ करतो, असू द्या, वेल डिफरेंशिएटेड वस्क्युलर टिश्यू, क्या बात है चवन सर, ये डिफरेंशिएटेड काय लिहिलं, अबे डिफरेंशिएटेड याने विभाजन, विभाजित झालेले, विभाजित म्हणजे जे झायलम होते हो आणि फ्लोएम होते हो, ते वस्क्युलर टिश्यू आहेत, आहेत पण ते डिफरेंशिएट आहेत, हा तेच तर सांगा ना, मग काय डिफरेंशिएट, डिफरेंशिएट मीन्स दे आर इंडिपेंडेंट, दे आर सेपरेट, ते बघा ते झायलम, हे बघा ते फ्लोएम, ते बघा ते झायलम, मग असं नाही करत आम्ही, हे सगळं झायलम कोणता आणि फ्लोएम कोणतं कसं ओळखावं, गरज नाही, त्या बघतो झायलम, त्या बघतो फ्लोएम, झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएम, क्लिअर दिसतं, म्हणून वेल डिफरेंशिएट आहेत, डिफरेंशिएट झालेले तुम्हाला अगदी छान दिसून येतात मुलांना आणि मुलींना, नक्कीच कळलं असेल, ओके। आता लीव्स, दी लीव्स इन टेरिडोफाइट्स, बेटा टेरिडोफाइट्स, लीव्स इन द टेरिडोफाइट्स इज ऑफ टू टाइप, दोन प्रकारचे लीव्ज आहेत लेकरांनो, दोन प्रकारचे पानं, दोन प्रकारचे आहेत का, हो कसे आहेत, कसे म्हणजे काही पानं स्मॉल आहेत, हां मग दुसरं काय, काही मोठे असतील, झालंच ना बे, मग आता काय आगाव अजून वेगळं, काहीच गरज नाही, हां त्यानंतर नंबर एक, टू टाईप्स, ए स्मॉल लीव्ज आहेत, स्मॉल लीव्ज, काही पानं ही छोटी आहेत मुलांना आणि मुलींना, आलं लक्षामध्ये, मग त्याला काय म्हणायचं, मायक्रोफिल्स, स्मॉल लीव्ज जे आहेत त्यांना मायक्रोफिल्स, वा लक्ष तर नक्कीच ठेवायला पाहिजे याच्याकडे, हो ना ठेव ना भाऊ, नक्की लक्ष ठेव, स्मॉल लीव्ज ज्याला मायक्रोफिल असे म्हणतो, आणि कुणामध्ये असतात, मग नाव द्या ना, टेरिडोफाइटचं एक उदाहरण द्या आणि सांगा की टेरिडोफाइटच्या ह्या उदाहरणामध्ये आम्हाला पानं
छोटीशी दिसतात त्यांना आम्ही मायक्रोफिल असे म्हणतो. त्याचं उदाहरण सिलॅजिनेला. कुनिनेला? कुनिनेला कशाला? सिलॅजिनेला. काय आहे हे? अटेरिडोफाइट आहे. हां मग का लिहिलं येतं? नाही त्याची पानं जरा बारीक असतात म्हणून सांगितलं. पानं स्मॉल असतात, स्मॉल लीव्सला मायक्रोफिल्स असं मुलांना आणि मुलींना म्हणलं जातं. बेटा लगेच तुमच्या डोक्यात अजून एक प्रश्न आला. हां काय जवान सर? लार्ज सुद्धा पानं असणारे काही टेरिडोफाइट्स असतील ना? राईट, बरोबर आलं. येस, मग त्या लार्जवाल्याला मुलांना आणि मुलींना आपण काय म्हणायचं आहे? काहीच नाही, मॅक्रोफिल्स म्हणायचं. नेक्स्ट बी, लार्ज लीव्स. यस, मोठी मोठी पाने त्याला म्हणायचं मॅक्रो. सर मॅक्रो आणि मायक्रो एकच का? अरे काय डोळ्याला कोरोना झाला काय तुझ्या? मायक्रोचं स्पेलिंग बघ. मायक्रो याने सूक्ष्म, छोटे, ननुसे, बारके. आणि इकडं मॅक्रो मीन्स मोठे, ताजे लट खाऊन पीठ खात्या पित्या घरचे. ओके, लार्ज लीव्ज आहेत, मॅक्रोफिल्स आहेत मुलांना आणि मुलींना. आणि हे आपल्याला दिसून येतात. एक्झाम्पल त्याचं आपण लिहू शकतो फर्न. फर्न याने नेचे. एनडबलईटीसाठी मात्र थोडंसं लक्षात घ्या बेटा. बायोलॉजी हा विषयच मुळामध्ये इतका सुंदर आहे राव. इझी इझी इझी, इतका इझी. काय एवढं डोक्याला टेन्शन घ्यायचं? काही लोक ह्याला बोर करतात. अबे हे सिरियसली लक्षात दिलं म्हणजे येत आहे का सिरियसली? हां नाही नाही, आम्ही असं नाही बोलणार. तर ते स्मॉल लीव्ज असतात त्यांना आपण सिलॅजिनेलामध्ये पाहतो आणि त्यांना आपण मायक्रोफिल म्हणायचं. अबे हेच थोडं चांगलं सांग ना, विषय अवघड पण करता येतो. हो डायरेक्ट पोरगा म्हणतो सायन्स एका विषयामुळे नकोच, आर्टच घेऊ. चल ठीक आहे, लार्ज लीव्ज आहेत, स्मॉल लीव्ज आहेत. लार्जला मायक्रो म्हणा आणि लार्ज स्मॉलला म्हणजे ह्याला मॅक्रो असं म्हणा. एक्झाम्पल फर्न मुलांना आणि मुलींना आपल्याला देता येईल. आलं लक्षामध्ये? चला आता बेटा स्पोरेन स्पोरोफिल किंवा आपण त्याला असं म्हणू की हे जे स्पोरोफाइट आहेत, स्पोरोफाइट्स बियर स्पोरेंजिया. एक एक वाक्य, एक एक शब्द लक्षात घेणे बेटा. स्पोरोफाइट बियर स्पोरेंजिया. आता हे स्पोरेंजिया स्पोरोफाइट कडे आहेत. ओके, दॅट आर सबटेंडेड बाय लीफ लाईक अपेंडेजेस दॅट आर सबटेंडेड बाय दॅट आर सबटेंडेड बाय लीफ लाईक अपेंडेजेस. लीफ लाईक अपेंडेजेस म्हणजे पानासारखीच वाढ होय. अपेंडेजेसला काही मुलं मुली अहो कसं झालं आहे माहिती आहे का? ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या अतिशय होतकरू असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्रॉब्लेम काय येतो बेटा, की दे हॅव अ फुल ऑफ पोटेन्शियल, दे आर रेडी टू स्ट्रगल, दे हॅव अ ग्रेट एन्थुझियाझम, एव्हरी टाईप ऑफ द क्वालिटीज विच इज रिक्वायर्ड फॉर अचीविंग एव्हरी टाईप ऑफ द सक्सेस, बट समबडी नीड टू गाईड देम प्रॉपरली. इथं काय होतं, त्यांच्या काही मायनर मायनर चुका होतात. दे हॅव अ व्हेरियस टाईप ऑफ कॉम्प्लेक्सेस इन देअर माइंड. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे न्यूनगंड आहेत. इफ वी आर एबल टू कॅपेबल, वी आर एबल टू ड्रॅग्ड आउट दीज कॉम्प्लेक्सेस फ्रॉम देअर माइंड, त्यांच्या डोक्यातून ते न्यूनगंड आपल्याला काढता आले ना बेटा, बॉस हिरे है हिरे. चला तर लीफ लाईक अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे पानासारखी झालेली वाढ, लॅटरल ग्रोथ असे आपण म्हणू. पानासारखी झालेली वाढ आहे मुलांना आणि मुलींना, ज्याला स्पोरेंजिया असे म्हणतो. आणि त्यालाच मुलांना मुलींना आपण म्हणतो कॉल्ड स्पोरोफिल. त्याला बेटा आपण स्पोरोफिल असे म्हणतो. ठीक आहे. चला तर मग आता आपण थोडा वेळ थांबू आणि परत हा बोर्ड मी स्वच्छ करतो. चला हां आता काय बोललो, काय म्हणलो? काही नाही, पानासारखे आपल्याला स्पोरोफाइट किंवा स्पोरेंजिया दिसतात.
वाक्य मुला मुलींनो काय लिहिलं होतं बेटा, आम्ही सांगितलं होतं की स्पोरोफाइट कडे स्पोरेंजिया आहेत. सर आम्हाला तर स्पोरेंजिया माहीतच नाही काय असतं, थोडं थांबा ना, मग गडबड नका करू, रुक जाओ. मग आता काय स्पोरेंजिया आहेत? तर स्पोरेंजिया हे लीफ लाईक अपेंडेजेस आहेत, लीफ लाईक पानासारखे आहेत. मग त्याला आपण पानासारखे असल्यामुळं त्याला स्पोरोफिल असे म्हणतो. काय म्हणतो बेटा? स्पोरोफिल्स. ओके, पुढे स्पोरोफिलला आपण लिहू असं लीफ लाईक पानासारखे. आता दुसरे ज्यांची चर्चा करणार आहोत सर, चव्हाण सर, काय सगळे स्पोरोफिल सेमच असतात का? नाही, काही पानासारखे असतात. हा तर मग बाकीचे कसे असतात? तर काही बाकीचे आपल्याला डिस्टिंक्ट इन सम केसेस काय असतं त्या केसेसमध्ये? काहीच नाही मुलांनो मुलींनो, स्पोरोफिल मे फॉर्म डिस्टिंक्ट कॉम्पॅक्ट तुम्ही म्हणाल सर न तिथं लिहिले, सरला माहीतच नाही ऑक्टोबर चालू आहे, ते मे नव्हे. स्पोरोफिल मे डिस्टिंक्ट फॉर्म, स्पोरोफिल जो आहे ना तो डिस्टिंक्ट याने वेगळेच एका स्वरूपात आहे. फॉर्म म्हणजे काय? एका वेगळ्या स्वरूपामध्ये मुलांना आणि मुलींना आहे, ठीक आहे. मग तो डिस्टिंक्ट असलेला फॉर्म एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर, एक जटिल रचना आहे मुलांना आणि मुलींना. कॉम्पॅक्ट याने जटिल, गुंतागुंतीची मराठीमध्ये, म्हणजे जे इझिली ऑब्झर्वेबल नाही, इझिली डिटेक्टेबल नाही, तर ते कॉम्प्लेक्स आहे. जास्त मोठ्या संख्येनं सेल टिश्यू तिथं प्रेझेंट आहेत, त्याला मुलांना म्हणायचं आहे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. आणि त्या स्ट्रक्चरला आपण कॉल्ड स्ट्रॉबिलाय. आलं लक्षामध्ये? काही नाही, सिंपल गोष्ट आहे बेटा. त्याला आपण म्हणायचं आहे स्ट्रॉबिलाय किंवा कोन असे म्हणत असतो. काय म्हणले की चव्हाण सर? कोन आहे, कोन. कोन म्हणजे आम्ही हो, तसले कोन नाही बे. ते स्ट्रॉबिलाय किंवा कोन हे कोणाला म्हणतात? तर स्पोरोफिलला म्हणतात. म्हणजे आता सध्या तुम्हाला दोन प्रकारचे स्पोरोफिल कळले. इन सम टेरिडोफाइट्स, इन सम प्लांट द स्पोरोफिल्स आर प्रेझेंट इन द लीफ लाईक फॉर्म. देन लीफ लाईक फॉर्म इज कॉल्ड ॲज अ स्पोरोफिल असे म्हणू आपण त्यांना. इन सम केसेस स्पोरोफिल्स मे बी कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. ते कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर दाखवतात त्यांना आपण स्ट्रॉबिलाय, किंवा मुलांना आणि मुलींना आपण म्हणतो बेटा त्यांना एक जनरली काय, तर कोण असे म्हणतो. मग आता आपल्याला त्यांना काय दाखवायचं? तर बेटा आपलं एक ज्वारीचं कणीस असतं असं, ठीक आहे माझ्या मुलांना मुलींना. हे बघा, हे अशा पद्धतीचे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर दिसतं बाळांना तुम्हाला, हो. आणि ह्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरला आपण स्ट्रॉबिलाय सुद्धा म्हणू शकतो बेटा. आणि दुसरी गोष्ट, त्यांना कोन सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे दोघही जरी भेटले एकत्र तर हे कोण झाले बेटा? स्पोरोफिल्स झालेले आहेत. आलं लक्षामध्ये? स्पोरोफिल आपल्याला झालेले आहेत, ते आपल्याला सहज माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यांची उदाहरणं द्यायची आपल्याला, तर सिलॅजिनेला आणि इक्विसेटम एक्झाम्पल. सिलॅजिनेला आणि इक्विसेटम दीज आर दी टू एक्झाम्पल्स आहेत. हे दोन एक्झाम्पल आहेत. कुणाचे एक्झाम्पल्स आहेत बेटा? तर स्ट्रॉबिलाय आणि कोनचे. म्हणजे दिस पॉईंट ऑफ द किंवा दिस पॉईंट प्ले इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल फॉर नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीनं आप उसे नीट के चष्म्याशी देख लो. नीटच्या चष्म्यानं बघायचं, चष्म्यामुळं नीट दिसत असतं. ओके बेटा, हे अशा पद्धतीचं सिलॅजिनेला आणि इक्विसेटम हे छान पद्धतीचं हे आहे. मग आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणले होते की हे डोक्यात आलतं की स्पोरेंजिया काय आहे. स्पोरेंजिया काय आहे? तर स्पोरेंजिया काय करतं बेटा? स्पोर प्रोड्यूस करणाऱ्या टिश्यू आहेत. स्पोर
प्रोड्यूसिंग टिश्यू. ओ अब बात समझ में आई. स्पोरेंजिया इज स्पोर प्रोड्यूसिंग टिश्यू किंवा स्पोर मदर सेल. आहा स्पोर ची आई क्या बात. सेल असेल तर तिला एकंदरीत असं असं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना आपल्याला म्हणायला हरकत नाही. काय करतात नेक्स्ट वाक्य. स्पोरेंजिया हाँ अरे बापरे प्रोड्यूस करता क्या बात है. कुणाला स्पोर्सला. ओ स्पोरेंजिया यस प्रोड्यूस करतात. ओ स्पोर्सला यस. बाय बाय मियोसिक किंवा मियोटिक डिव्हिजन. ओ ये मियोटिक डिव्हिजन काय आहे. अर्धसूत्री विभाजन. ओ वो वाला अर्धसूत्री विभाजन क्या जिससे सेल हैप्लॉइड सेल डिप्लॉइड सेल से हैप्लॉइड सेल बनने के लिए जो डिवीजन लगता है ये वही डिवीजन है क्या. बेटा तू तो आधे के ऊपर डॉक्टर बन गया. बहुत तो बरोबर है. मियोटिक डिव्हिजनचंच मुलांनो मुलींनो वापर होतो जर तुम्हाला डिप्लॉइड सेलचं हॅप्लॉइड करायचं असेल. तर सर आमच्या डोक्यात एक गोष्ट आली. बेटा गोष्ट डोक्यातच यायला पाहिजे. ओके म्हणजे स्पोरेंजिया डिप्लॉइड असतील चव्हाण सर. क्या बात है बहुत बढिया. आणि सर स्पोर हॅप्लॉइड असतील. कसं काय बे सर. डिप्लॉइडचं रिडक्शन होतं ना सेलचं. नंबर ऑफ क्रोमोसोम अर्धे बनतात ना. हो म्हणून तर स्पोर तयार झाले ना. यस व्हेरी नाईस. एकदम छान बोलला बेटा तू. एकदम बेस्ट असे म्हणलेला आहेत. आलं लक्षामध्ये. ओके त्यानंतर स्पोर मदर सेल प्रोड्युसेस. स्पोर मदर सेल प्रोड्युसेस काय तर स्पोर्स. ओके बेटा स्पोर मदर सेल प्रोड्यूसेस द स्पोर. आणि स्पोरच्या ज्या मदर सेल असतात ते कोणाला प्रोड्यूस करतात बेटा. स्पोर्सला प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे बेटा. व्हिडिओ जास्तही लांब होता कामा नये जेणेकरून 11वी सायन्सचे चंचल बुद्धिमत्तेचे विद्यार्थी अजिबात बोर होता कामा नये. तर हा व्हिडिओ मी इथं थांबवतो आणि इथून पुढचा आपल्या दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना उर्वरित आपल्या ह्या ब्रायोफाय आपल्या टेरिडोफाइटची चर्चा होईल. विद्यार्थ्यांनो अपेक्षा करतो बेटा की एव्हरी स्टुडंट हॅव अ क्लिअर कन्सेप्ट रिलेटेड टू दी पर्टिक्युलर कंटेंट. आणि मुलांना आणि मुलींना बेटा फुल टू अभ्यास आपल्या सर्वांना करायचा आहे. फुल टू अभ्यास करायचा आहे. आणि नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यानंतर तुम्हाला कॉमेंटच्या स्वरूपामध्ये बेटा आम्हाला एनर्जी द्यायची आहे. एक्झॅक्ट व्हॉट यू फील आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काय फिलिंग्स आहेत त्या फिलिंग तुम्ही कॉमेंट स्वरूपामध्ये द्या बेटा. युअर कॉमेंट बूस्ट अवर एनर्जी. आमच्या एनर्जीला द्विगुणित करते. अँड वी आर रेडी टू डू समथिंग मोर अँड मोर अँड मोर गुड फॉर यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके बेटा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू. टिल देन गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल. स्टे हॅपी. स्टे हॅपी आणि काय पुढचं म्हणायचं होतं. टेक केअर. ओके बेटा त्यानंतर चला. नमस्कार.